विधायक बच्चू कड़ू ने मंत्री चंद्रकांत दादा पाटिल से मुलाकात की। इस मुलाकात पर बात करते हुए बच्चू कड़ू ने अपनी भूमिका स्पष्ट की। उन्होंने कहा कि यदि कोई किसी के घर पर भोजन करने आता है तो कोई बुरी खबर नहीं है। राजनेता 24 घंटे राजनेता नहीं होते हैं। महाराष्ट्र में एक राजनीतिक संस्कृति है जिसे संरक्षित किया जाना चाहिए। सभी बड़े नेता एक दूसरे से मिलते हैं। हम शरद पवार से एक किसान दिव्यांगों के सेवक के रूप में मिले हैं। आइए बात करते हैं 1 सितंबर के बाद के राजनीति का विश्वास तभी टिकेगा जब हमारे सवाल सोचेंगे। हमें इतना वराड़ी झुनका भाकर दिल आणि पुरणपोळी थोडं कडू आहे तर गोड की जास्त दिलं आणि दादाने सुतगिरणी आता मंजूर केली। याच भागात आता 500 लोकांना रोजगार दिले असा एक सुतगिरणीचा प्रकल्प CM साहेबाचा आणि दादांचं त्याच्यात मेहनत आहे आणि आता दिव्यांग विद्यापीठ आपण या महिन्याभरात येईल ते चहा प्याले आले होते दादा जेवण करायला आले एवढाच फरक आहे। राजकीय चर्चा मला वाटत नाही आता काय राजकीय चर्चा आम्ही आता अंतिम 1 सप्टेंबर नंतरच करू। सगळे मोठे नेते एकमेकाला भेटतात। आम्ही एक शेतकरीचा कार्यकर्ता आणि दिव्यांगाचा सेवक म्हणून भेटलं तर त्यात वाईट नाही आहे। आता आम्ही भेटलो तर चर्चा होते, बाकी भेटतात ते लपून भेटतात त्याची चर्चा होत नाही। आम्ही खुले आहोत, आमचं खुलं व्यासपीठ आहे। जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो का ॲक्शनवर येऊ तेव्हा तुम्हाला खुलेआम सांगू का हे या कारणास्तव आता आम्ही नाही। मला वाटते ही भेट फक्त घरगुती होती, स्नेहापोटी होती बस। माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल। आखरी विश्वास असणं हा अलग भाग आहे, समस्या वेगळी भाग आहे। त्याचं जुळाजुळ झालं तर विश्वास वाढेल, नाही तर तो कमी होईल। औरंगाबादला मोर्चा घेतला त्यानंतर शरद। वही बच्चू कड़ू ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार पर बात करते हुए कहा कि अजित पवार ने राजनीतिक तौर पर बात की या अलग अर्थ में ये तो वही जाने। हम मीडिया में कई चीजों के बारे में बात करते हैं और उन्हें सार्वभौमिक बनाते हैं। हम एक अलग संदेश देना चाहते हैं मतदाताओं को। अजित पवार से फिर से निर्वाचन क्षेत्र में खड़े होने की उम्मीद होगी। मला असं वाटते का कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं त्याच्यात वाईट मेसेज काही नाही आहे। राजकारणी हे 24 तास राजकारणी नसतं। यानिमित्तानं कार्यकर्त्याला एवढंच सांगेल का जसे नेते मंडळी वागतात अतिशय स्मूथली जसे तसेच कार्यकर्त्यांना वागावं। उगाच कार्यकर्ते डोके फोडून घेतात एकमेकाचे, ते चुकीचं आहे। राजकीय महाराष्ट्राची एक संस्कृती आहे का ती संस्कृती जपली पाहिजे। पक्षाचा आहे म्हणजे तो देशाचाच नाही असं म्हणून नाही चालत ना। मला असं वाटते आता दादा राजकीयदृष्ट्या बोलले किंवा वेगळ्या अर्थानं बोलले हे त्यांचं त्यांना माहीत आहे। कसं आहे बऱ्याच गोष्टी आपण जे मीडियामध्ये बोलतो किंवा सार्वत्रिक करतो त्या काही वेगळ्या खाली त्याचा एक वेगळा संदेश द्यायचा विचार असेल किंवा पुन्हा मतदारसंघामध्ये एक दादानं उभंच राहावं अशा मतदारांकडून त्यांनाकडून अपेक्षा असेल असंही असू शकतं। काही भावनिक साथ असू शकते असू शकतं ना असेल का तर राजकारण्याच्या मनातलं राजकारणी सोडा, तुमच्याही मनात काय चालू आहे कोण सांगते। जरी तुम्ही प्रश्न विचारत असाल तरी तुमच्या मनातले प्रश्न वेगळे असतं आणि तोंडावर आलेले प्रश्न वेगळे असतात। मी माहीर राजकारणी नाही आहे, एक सच्चा सेवक आहे। पण राजकारणामुळे काही राजकीय लोकांमुळे आम्हाला तशा पद्धतीनं वागावं लागतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे। या देशामध्ये जात धर्म पंथ आणि प्रांत यावर जे काही 75 वर्ष लूट केली सामान्य माणसाची त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्हाला हा हे राजकारण करायचं आहे। शेतकरी शेतमजूर कष्ट दिव्यांग हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे याच्यासाठीच आमचा अट्टा आहे, याच्यासाठी आमचा आग्रह आहे। हे का मुद्दे होऊ शकत नाही? जर जाती धर्माचे मुद्दे होते तर मग दिव्यांग शेतकरी शेतमजुराचे मुद्दे का? माझ्या भीतीवर लिहिले आहे तुम्हाला तिथे काही हे मुद्दे झाले पाहिजे आणि मग या मुद्द्यासाठी आम्ही राजकारण करत राहतो, त्यात वाईट काही नाही। ओके मग होते। NBC News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।